अटीवरील श्रीमंताघरची सून या मालिकेत पुढील भागात आपण पाहणार आहोत अथर्वने आता अनन्याला कधीही न भेटण्याचा निर्णय घेतलाय। तर इथून पुढे आपण नको भेटूयात असं अथर्व म्हणतोय। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं अथर्व मुंबईत आल्याने अनन्याने आपण त्याला सगळं काही खरं सांगून टाकूयात असं ठरवलं होतं। त्यानुसार अनन्या अथर्वला भेटायला जाते पण अथर्व काही एक न बोलता तिथून निघून जातो। तेव्हा अनन्य त्याला पुन्हा एकदा आवाज देते व एकदा थांब नाही तर आपण कधीच भेटणार नाही असं अनन्या म्हणते। तर तिकडे इरावतीने म्हणजेच अनन्याच्या आईने अथर्वच्या आईला म्हणजेच अरुणाला फोन केलाय। तेव्हा आपल्याला तुमच्याशी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं असल्याचं इरावती म्हणते। तर फोनवर नाही तर आपण भेटून बोलूयात असंही इरावतीने म्हटलंय। तेव्हा आता इरावती आणि अरुणा एका कॅफे मध्ये भेटणार आहेत। तेव्हा आता त्या दोघींमध्ये नक्की काय चर्चा होणार हे तर येणाऱ्या भागातच स्पष्ट होईल। तर अथर्व अनन्याचं सगळं बोलणं ऐकून घेणार का व त्या दोघांमधील गैरसमज आता तरी दूर होतील का हे तर येणाऱ्या भागातच समजेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेट्ससाठी टेलिरिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।